मी अतिशय तसा नौका होतो. त्यावेळेस विलासराव देशमुख नंतर नंतर एवढे वैतागले की मला म्हणायचे जाऊ द्या, ही आपण पुन्हा आता निवडणुकीला सामोरं जाऊ. त्याच काळात आम्हाला काही आमदार उचलून बेंगलोरला द्यावे लागले. हो ना, तुम्ही पेपरला वाचलं असेल तेव्हा, काही जण फुटायचे, काही जण तिथं घोडे बाजार चालायचा. अहो त्या काळामध्ये आमदार 50-50 लाखात फुटले, त्याला आता नगरसेवक 50 लाखात फुटले. आता राज्यातील आणखी काही बातम्या पाहूया मात्र थोडक्यात. कोपडी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवादाला सुरुवात झाली. या प्रकरणात 70 साक्षीदार तपासले जातील. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सर्व 3 आरोपींवर बलात्कार आणि खुनाचा कट केल्याचा आरोप ठेवला आहे. मराठा मूक मोर्चाचं लोण सीमा भागात पोहोचले. बिदरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा धडकला. कर्नाटकात शिवजयंतीला म्हणजे 19 फेब्रुवारीला सुट्टी द्यावी, मराठी भाषेला अल्पसंख्याक भाषेचा दर्जा द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. चंद्रपुरातही मराठा क्रांती मोर्चा निघाला. म्हाडा कॉलनी मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली. या आंदोलनाचा मार्गदर्शन केल्यानंतर चांदा क्लब मैदानावर मोर्चाचा समारोप करण्यात आला. पुण्यात शुभांगी खटावकर हत्या प्रकरणाचा पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी विश्वास काळेकरला अटक केली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं उघड झालंय. उसाचा गळीत हंगाम यंदाही 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सरकारनं यापूर्वी 1 डिसेंबरला हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. याला ऊस उत्पादक आणि कारखानदारांनी विरोध केला होता. मुंबई शिवाजीनगरमध्ये महापालिका अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आले. झोपड्यांवर कारवाई करत असताना जमावानं विरोध केला. मुंबई दादरच्या अग्निशमन केंद्राच्या वास्तू लोकार्पणाच्या सोहळ्याला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. एमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो 5 प्रकल्पाला मान्यता मिळाली. तसंच जोगेश्वरी कांजूरमार्ग विक्रोळी या मेट्रो 6 प्रकल्पाला देखील परवानगी मिळाली. ठाण्याच्या कोपरी पुलाचं रुंदीकरण देखील करण्यात येणार आहे. कोल्हापूर विमानतळासाठी राज्य सरकारनं 55 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 270 कोटींचा हा प्रकल्प आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.